खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी त्यांना प्रोत्साहित करावे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण. जपानमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिकमध्ये देशाचे नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंचे मनोबल वाढवणे गरजेचे आहे. त्यांच्यामधील उत्साह वाढवण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी खेळाडूंना प्रोत्साहित करावे असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. गुड मॉर्निंग. माहिती प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, त्याच्यानंतर क्षत्रिय लोकसंपर्क ब्युरो आणि सायक्लिस्ट फेडरेशन ऑफ औरंगाबाद या तिघांच्या संयुक्त विद्यमातून आता जे टोकियोला ऑलिम्पिक होत आहे त्याच्यामध्ये आय चिअर फॉर इंडिया टोकियो 2020 याच्यासाठी एक सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे. या मागची भूमिका खूप चांगली आहे की भारताचं प्रामुख्याने महाराष्ट्रामधून एक मोठा समूह, मोठा टीम ऑलिम्पिकमध्ये गेलेली आहे. त्या सगळ्यांना चिअर अप करण्यासाठी, त्यांच्यामधला उत्साह जागा करण्यासाठी समाजातले सर्व घटक पुढे येत आहेत. याबद्दल मी संतोष देशमुख, त्यांचे सगळे सहकारी, आमच्या साईचे भंडारकर, श्री व्यवहारे आणि इथले सगळी मंडळी यांचा मी खास करून अभिनंदन करतो, कौतुक करतो. मित्रांनो, या माध्यमातून समाजातल्या सगळ्या घटकांनी कुठल्याही चांगल्या उपक्रमाची वाहवा केली, त्याला चिअर अप केलं, तर नक्कीच याच्यामध्ये महाराष्ट्राचा आणि भारताचा परफॉर्मन्स टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगला राहील. मी पुन्हा एकदा या सगळ्या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि ही अपेक्षा व्यक्त करतो, जिथं कुठं क्लोज लोक येतील तिथं नक्कीच मास्क वापरा. कारण जिल्हाधिकारी म्हणून माझी जशी खेळाडूंना चिअर अप करण्याची भूमिका आहे, तसंच अजूनही कोविडचा धोका टळलेला नाही, या माध्यमातून तुम्ही जिल्हा प्रशासनाला मदत करा. पुन्हा एकदा या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.